आकाशवाणी नागपूर राम औरंगाबादकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे गहू गव्हाचं पीठ मैदा आणि तुकडा तांदूळ यासह इतर अन्न पदार्थांची पाच देशांमध्ये निर्यात करायला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे परदेश व्यापार संचालनालयानं काल त्याबद्दलची अधिसूचना जारी केली भूतान माली सिनेगल गांबिया आणि इंडोनेशिया या देशांमध्ये निर्यातीला ही परवानगी मिळाली आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज झारखंडमधल्या हजारीबाग इथल्या झाशीराणी परेड मैदानावर बीएसएफच्या एकोणसाठाव्या स्थापना दिन सोहळ्याला हजेरी लावली यावेळी गृहमंत्र्यांनी बीएसएफ जवानांचा पदक देऊन गौरव केला आपल्या शौर्यानं आणि पराक्रमानं देशाच्या सीमा अभेद्य ठेवणाऱ्या बीएसएफचा देशाला अभिमान असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी म्हटलं सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची निकाल श्रेणी आणि विशेष गुणवत्तेनुसार लावणार नाही तसंच गुणांची टक्केवारी जाहीर करणार नाही असं सीबीएसईनं ना स्पष्ट केलं आहे एअर मार्शल मकरंद रानर्डे यांची हवाई दलाच्या निरीक्षण आणि सुरक्षा विभागाच्या महासंचालकपदी निवड करण्यात आली आहे छत्तीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत रानडे यांची अनेक महत्वाच्या विभागात महत्वाच्या पदांवर नियुक्ती झाली होती रानडे यांना वायुसेना पदक अतिविशिष्ट सेवा पदकांनी सन्मानित करण्यात आलं आहे सरकारी तेल आणि गॅस कंपन्यांनी व्यापारी वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत आज एकवीस रुपयांची वाढ केली असून त्यानुसार मुंबईत एकोणीस किलोच्या व्यापारी गॅस सिलेंडरची किंमत एक हजार सातशे एकोणपन्नास झाली आहे मात्र घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातला टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मालिकेतला चौथा सामना रायपूर इथल्या शहीद वीर नारायण सिंग इंटरनॅशनल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे आज सायंकाळी सात वाजता हा सामना सुरू होईल या मालिकेत भारत सध्या दोन एकनं आघाडीवर आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार